महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पोलीस मुख्यालय मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं. 1 मे महाराष्ट्र दिनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं. यानंतर उपस्थितांनी तिरंग्यास मानवंदना दिली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापूरकरांना आणि महाराष्ट्र व कामगार दिनाच्या शुभेच्छा देताना महाराष्ट्राच्या जडणघडणीत कामगार वर्गाचा मोठा वाटा असल्याचं प्रतिपादन केलं. ध्वजारोहण सोहळ्यास उपस्थित आदरणीय स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, सन्माननीय लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, नागरिक, पत्रकार, कामगार, विद्यार्थी व सर्व नागरिकांना मी सर्वप्रथम महाराष्ट्र दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. 1 मे 1960 हा महाराष्ट्र राज्य स्थापनेचा दिन. याच दिवशी महाराष्ट्राचा मंगल कलश मिळाला आणि नव्या महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. आजच्या या मंगलदिनी मराठी भाषिकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात बलिदान दिलेल्या 105 हुतात्म्यांना ही श्रद्धांजली अर्पण करतो. त्यानंतर परेड निरीक्षक आणि परेड संचलन करण्यात आलं. भोसे अंबरनाथ भुपटकड आणि त्यांना सहाय करीत आहेत SI शत्रुघ्न महादेव धाराव. त्यानंतरचा जो पथक आहे तो पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण महिलांचं पथक. या पथकाचे नेतृत्व करीत आहेत मुपोसई संजीवनी संगेश फट्टे. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस आयुक्त M राजकुमार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे, पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे, अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांच्यासह जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, जिल्हा परिषदेचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.